नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी शके 1949 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. रस्त्यावर उभी केलेली वाहनं न उचलल्यास पालिका आयुक्तांचा कारवाईचा इशारा. पुस्तक टिकली तरच वाचन चळवळ टिकून राहील. न्यायमूर्ती अभय ओक आणि पालिकेचा 3 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे ठाण्यात समूह विकास योजना राबवण्याबाबत साशंकता निर्माण झाली. केवळ मतांसाठी सत्ताधारी शिवसेनेनं ठाण्याला समूह विकास योजना मंजूर झाली असल्याची घोषणा करून ठाणेकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. त्यांनी सरकारच्या विरोधात उभं ठाकावं, आम्ही त्यांच्या सोबत राहू असं आश्वासन राष्ट्रवादीनं दिलंय. तसंच पावसाळ्यात एखादी आपत्ती घडल्यास पालकमंत्र्यांवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि आनंद परांजपे यांनी समूह विकास योजनेच्या मुद्द्यावरून पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. केवळ निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी समूह विकास योजना जाहीर करण्यात आली असून मंत्री असतानाही ठाण्यासाठी ही योजना आणण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी परांजपे आणि पाटील यांनी केली. आघाडीची सत्ता असताना आम्ही आमच्याच सरकारच्या विरोधात उपोषण केलं होतं, मोर्चा देखील काढला होता, त्यानंतर ठाणे बंद केलं होतं. त्यावेळी आम्हाला तुम्ही साथ दिली होती. आता समूह विकास योजनेच्या मागणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदचं आवाहन करावं, आम्ही त्यांना साथ देऊ. त्यावेळी आम्ही पुढाकार घेतला होता, आता पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही यावेळी परांजपे यांनी केलं. विद्याप्रसारक मंडळाच्या एके जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील 16 विद्यार्थ्यांच्या एका गटानं इंग्लंडचा अभ्यास दौरा केला. विद्याप्रसारक मंडळातर्फे विद्यार्थी आणि पालकांना एक तपाहून अधिक काळ इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर नेलं जात आहे. त्यांच्या या अभ्यास दौऱ्यात विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय वेडेकर यांच्यासह काही शिक्षकही सहभागी झाले होते. या दौऱ्यात या विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडनला भेट दिली. ऑक्सफर्डमधील बोटॅनिकल गार्डन, हिस्ट्री ऑफ सायन्स म्युझियम, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, पिट्स रिव्हर म्युझियम अशा अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट, बॉडलिन लायब्ररी, युनिव्हर्सिटी चर्च, रॅडक्लिफ कॅमेरा अशा ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली. केम्ब्रिजमध्ये त्यांनी ट्रिनिटी कॉलेज, किंग्स कॉलेज आणि कॅव्हेंडिश लॅबोरेटरी अशा विज्ञान संशोधन करणाऱ्या संस्थांनाही भेटी दिल्या. सेडविक म्युझियममधील भूगर्भीय कलाकृती, पीपल म्युझियममधील ऐतिहासिक गॅझेट्स, झूलॉजी म्युझियममधील डार्विनचा संग्रहही या विद्यार्थ्यांनी पाहिला. लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी, टॉवर ब्रिज, ट्रफलगर स्क्वेअर, बंकिंगहम पॅलेस, वेस्ट मिनिस्टर पॅलेस अशा महत्त्वाच्या ठिकाणांनाही त्यांनी भेटी दिल्या. जगातील महत्त्वाची समजली जाणारी ग्रीनविच वेधशाळेलाही त्यांनी भेट दिली. पूर्व आणि पश्चिम गोलार्ध जिथे वेगवेगळे होतात अशा ग्रीनविच मीन लाईनचाही अनुभव घेतला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राहत असलेल्या घरालाही त्यांनी भेट दिली. विद्याप्रसारक मंडळातर्फे 2004 पासून अशा तऱ्हेचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. आतापर्यंत विद्याप्रसारक मंडळातर्फे 150 शिक्षक, 100 विद्यार्थी आणि 50 पालकांनी या अभ्यास दौऱ्यांचा फायदा घेतला असल्याचं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय वेडेकर यांनी सांगितलं.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं ब्रीद जपत ठाणे महापालिकेनं गतवर्षी 2 लाख वृक्ष लागवड करून नागरी वनीकरण साकारल्यानंतर यंदाही 3 लाख झाडं लावण्याचा संकल्प सोडलाय. विशेष म्हणजे पालिकेनं देशी झाडांची लागवड करून पर्यावरणाचं रक्षण केलंच, किंबहुना पशुपक्ष्यांचंही हित जपलं. गेल्या वर्षी पालिकेच्या वतीनं मुंब्रा कौसा शिरडायघर भागातील वनक्षेत्रात एकूण 2 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या बहरलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी करून झाडांची निगा योग्य रीतीनं राखण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या वतीनं शहरात 5 लक्ष वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वनविभाग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं गेल्या वर्षी 1 जुलै रोजी कौसा येथे 70,000, शीळ येथे 27,000 आणि डायघर येथील वनविभागाच्या उपसाट जागेत 12,000 असे तब्बल 1 लाख वृक्ष लावण्यात आले होते. तर उर्वरित 1 लाख वृक्ष लागवड शहरातील रस्त्याच्या दुतर्फा आणि विविध ठिकाणी केली होती. या वृक्ष लागवडीत विशेषतः देशी आणि कडुनिंब, बेहडा, अर्जुना अशा औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वनविभागाच्या मदतीनं नियमित देखरेख आणि मुबलक पाणीपुरवठा करून ही वनराई बहरली असून या वृक्षांनी शीळ डायघरची ही ओसाड जमीन हिरवीगार झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व वृक्षांचं जिओ टॅगिंग करून त्याची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर दिली आहे. तसंच पालिकेच्या वतीनं भविष्यात 3 लाख वृक्ष लावण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अभिव्यक्त स्वातंत्र्य असेल तरच पुस्तकं टिकतील आणि पुस्तकं टिकली तरच वाचन चळवळ टिकून राहील असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना मांडलं. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात अभय ओक बोलत होते. एखादं पुस्तक निघालं की त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जाते, पण दुर्दैवानं बंदीची मागणी करणाऱ्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केलेला नसतो अशा काही दाव्यांची माहिती अभय ओक यांनी यावेळी दिली. रंभाच्या दिवाळी अंकात काकोडकरांची शामा प्रसिद्ध झाली होती. शिक्षकांच्या जीवनावरची ही कादंबरी असल्यानं तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणीच्या दाव्यात काकोडकरांच्या बाजूनं ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर तर विरोधात आचार्य अत्रे आणि नासी फडके होते. काकोडकर उच्च न्यायालयात हा दावा हरले, पण पुढे सर्वोच्च न्यायालयात मात्र ते हा दावा जिंकले असं ओक यांनी सांगितलं. किंडल सारखी उपकरणं चांगली असली तरी प्रत्यक्ष पुस्तक हाताळताना मिळणारं समाधान त्यात मिळत नाही असं सांगून आपल्या वाटचालीत मोह विद्यालय आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मोठा वाटा असल्याचं अभय ओक यांनी सांगितलं. आजकाल संस्कृती रक्षणाच्या नावाखाली सुरू झालेली गळचेपी योग्य नसून प्रत्येक विचार ऐकून घेतले पाहिजेत असं मत मधुमंगेश कर्णिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या डिजिटलायझेशनसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देत ग्रंथालयाकरता 10 ते 15 किंडल्स भेट दिली जातील असं सांगितलं. यावेळी वसुंधरा गाणेकर, डॉक्टर शरद घाटे यांना वारेगे वाङ्मयीन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीची अट रद्द करण्यात आल्यानं राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या संदर्भात प्रधान सचिव शालेय शिक्षण विभागाकडे केलेली ही सूचना विभागानं मान्य केली असून तसा शासन निर्णयही जारी केलाय.
यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखल्यावर प्रतिस्वाक्षरीसाठी धाबाधाव करण्याची गरज पडणार नाही. वास्तविक पाहता शाळांनी दिलेल्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी असावी असं कुठलंही आदेश नाहीत. मात्र ही पद्धत केवळ संबंधित शाळा अधिकृत आहे किंवा नाही हे खात्री करून घेण्यासाठी सुरू झाली. केवळ ठाणे जिल्ह्यात अशी प्रतिस्वाक्षरी मिळवण्यासाठी 15 ते 20 हजार विद्यार्थी ठाणे जिल्हा परिषदेत येत असतात ही बाब त्यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली. आता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र नमुना सुधारित करण्यात आला असून यात शाळा मान्यता क्रमांक तसंच UDIS क्रमांकाचा उल्लेख असल्यानं शाळा अधिकृत आहे किंवा नाही हा प्रश्न निकाली निघालाय. शाळा सोडल्याचा दाखला मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेला असल्यानं परत प्रतिस्वाक्षरीची आवश्यकता नाही असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. हा शासन निर्णय सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील असं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी कळवलं आहे. रस्त्यावर नवी जुनी वाहन विक्रीसाठी उभी करणाऱ्या शहरातील सर्व शोरूम्स धारकांनी 24 तासात अशी वाहनं न उचलल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच संबंधित शोरूम कुठलीही पूर्वसूचना न देता सील करण्यात येतील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिका अधीन सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची पाहणी करून हे प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील फोर्ट पॉइंट आणि पोखरण रोड नंबर 2 वरील मोदी हुंदाई ही 2 शोरूम्स सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे रस्त्यावर नवी जुनी वाहनं विक्रीसाठी उभी करणाऱ्या शहरातील सर्व शोरूम धारकांनी 24 तासात अशी वाहनं नाही उचलली तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच संबंधित शोरूम कुठलीही पूर्वसूचना न देता सील करण्यात येतील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय. वाघबीड इथे TDR कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पालिका आयुक्तांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे होलिस्टिक सेंटरच्या बांधकामाची पाहणी करून या कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. ट्रॅफिक पार्क आणि नागरी जंगल बॉलिवूड पार्क या कामांना भेटी देऊन हे प्रकल्प 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी कावेसर तलावातील गाळ पावसापूर्वी काढता येणं शक्य आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तर पोखरण रोड नंबर 2 ची पाहणी करून ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही तो भाग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेडिंग करावा आणि रस्त्यावर पाणी साचून अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या. कासारवडवली इथे खासगीकरणाच्या माध्यमातून महापालिकेला उपलब्ध होत असलेल्या तळ अधिक 2 मजली मार्केटच्या बांधकामाची पाहणी केली आणि हे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर स्वारस्य अभिव्यक्ती मागवून कार्यवाही करावी अशी सूचना दिली. महापालिकेनं रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर जुनी आणि नवीन वाहनं विक्री करणाऱ्या अनधिकृतपणे वाहनं उभ्या करणाऱ्या पोखरण रोड नंबर 2 वरील मोदी हुंदाईचे सर्व्हिस सेंटर सील करण्याचे आदेश दिले. यावेळी वाहतूक पोलिसांच्या सहाय्यानं रस्त्यावरील वाहनं उचलण्यात आली तसंच त्यांना 10 लाख रुपये दंड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रस्त्यावर उभी केलेली वाहनं न उचलल्यास पालिका आयुक्तांचा कारवाईचा इशारा. पुस्तक टिकली तरच वाचन चळवळ टिकून राहील, न्यायमूर्ती अभय ओक. आणि पालिकेचा 3 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प.
या होतं ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.